जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चिखली येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या घरकुलमध्ये सध्या चोरीचं प्रमाण जास्त वाढलंय, तसेच गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले. या ठिकाणी चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत चिखली घरकुल मधील पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती, परंतु त्या ठिकाणी आपले एक कर्मचारी उपस्थित नसतो, त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण वाढलंय. तसेच घरकुल अंतर्गत मेन गेट पासून भाजी मंडई पर्यंत बसची सेवा उपलब्ध करून दिली होती, परंतु गुंड प्रवृत्तीचे काही मुले बस आली की काचा फोडतात. त्या बसमध्ये अपंग, अंध, ज्येष्ठ नागरिक व घरकुल मधील महिला व शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रवास करत असताना त्यांना दुखापत होतात. अशा प्रकारची भाजी मंडई पासून ते मेन गेट पर्यंत अशा व्यक्तींना चालण्याचा त्रास होतो. म्हणून आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सह आयुक्त श्री पोकळे यांना घरकुल येथील सर्व समस्या सांगून त्यांना निवेदन पत्र देण्यात आले. त्यांना त्वरित पोलीस चौकी सुरू करण्याबाबत विनंती करण्यात आली. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन महिला अध्यक्ष सौ संगीताताई किशोर जोशी, अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ चौरे, विद्याताई तांदळे, शशिकांत उपाध्य, किशोर जोशी, रघुनाथ सावंत, किसन शेवते आदी मान्यवर उपस्थित होते. सेनाय महाराष्ट्रासाठी राजेंद्र वाघ चौरेसह किशोर जोशी, पिंपरी, चिंचवड.